आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो। इचलकरंजी येथील पंचगंगा नदीपात्रात पोहत असताना बुडालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला आहे। अधिक माहिती अशी, मयत नवीन असगर हा आपल्या मित्रांसमवेत पंचगंगा नदी किनारी जेवणासाठी गेला होता। जेवणानंतर सर्व सहकारी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले, मात्र नदीचे पाणी प्रवाहित असल्यामुळे नवीन याला अंदाज आला नाही, त्यामुळे तो पाण्यात बुडाला। त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळून न आल्यामुळं शिवाजीनगर पोलिसात नोंद केली। रात्री उशिरापर्यंत विविध मार्गाने शोधमोहीम सुरू होती, तरीही मृतदेह आढळून आला नव्हता। बुधवारी सकाळी शिरढोण ग्रामपंचायतीच्या जॅकवेलजवळ त्याचा मृतदेह आढळला। सोमवारी घडलेल्या घटनेत देखील एक युवक याच ठिकाणी पोहत असताना बुडाला होता। जॅकवेल नजीक पाण्याला ओढ असल्यामुळेच हे दोन्ही युवक पाण्यात बुडालेत, त्यामुळे जॅकवेलजवळ सावधानतेचे बोर्ड लावणं आवश्यक बनलं आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।